नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। आज आपण सोपी डिनर रेसिपी बघणार आहोत। हा एक भाताचा प्रकार आहे, सोप्या पद्धतीचा पुलाव आहे। याच्यामध्ये भरपूर भाज्या आहेत, तर तो कसा करायचा ते बघूया। कधी कधी पोळी भाजीचा कंटाळा येतो आणि नुसतं वरण भात पण करायचा नसतो, त्यावेळी तुम्ही हा पुलाव करू शकता। आता घरामध्ये चार लोक असतील आणि नुसता भात जर आपण खाणार असू डिनरसाठी, तर जरा मीडियम साईजची वाटी घ्यायची आपल्याला मापासाठी, आणि पोळी भाजी आणि पुलाव करायचा असेल तर अशी छोटी वाटी घ्यायची मापासाठी। तर आज मी नुसतं भात करणार आहे, तर या मोठ्या वाटीने मी मोजणार आहे। तर आम्ही चार लोक आहोत, तर चार वाट्या घ्यायच्यात। मी बासमती तांदूळ वापरणार आहे। तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्या बाकीची फोडणी होईपर्यंत हा भिजत ठेवायचा आहे। आता हा तांदूळ मी 3 वेळा धुवून घेतला आहे। याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ठेवायचं अंगाबरोबर, म्हणजे तो भिजतो आणि एका शिट्टीत शिजतो। पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल तापलं की तेलामध्ये खडे मसाले घालायचेत। याच्यामध्ये 1 चक्रफूल आहे, 2 छोटे तमालपत्र आहेत, 3-4 लवंग आहेत आणि 3-4 मिरे आहेत। आता याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा फ्राय झाला की 1 चमचा कुटलेला आलं लसूण घालायचे, थोडंसं परतून घ्यायचे। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 2 मधून चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या, हे सगळं घालायचं आणि परतून घ्यायचं। आता ह्याच्यात 1 छोटा चमचा हिंग, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरे आणि 3 चमचे धने पूड घालायचे आणि मिरे पूड घालायचे। मिरे पूड अगदी 2 चिमूट घालायचे। मसाले परतून घ्यायचे। याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला मीडियम साईजचा टोमॅटो घालायचा। टोमॅटो फ्राय झाला की याच्यामध्ये मिक्स भाज्या घालायच्या। याच्यामध्ये मटार, गाजर, बीन्स आणि फ्लॉवर आहे। भाज्या फ्राय झाल्या की याच्यात आपण धुवून ठेवलेला तांदूळ घालायचा। तांदूळ घातल्यावर छान फ्राय करून घ्यायचं। फ्राय झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, भरपूर कोथिंबीर घालायची, 1 चमचा तूप घालायचं। छान मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये अंगाबरोबर पाणी घालायचे आपल्याला आणि झाकण लावून मंद आचेवर एकच शिट्टी करून घ्यायची। मस्त एकदम सोप्पा भरपूर भाज्या घातलेला पुलाव तयार आहे। याच्यामध्ये भरपूर भाज्या आहेत आणि 10 मिनिटात हा रेडी होतो। चला बरं, मग पटापट हा पुलाव करून बघा। करायला किती सोपा आहे बघितला ना, तुम्ही हा डब्यालाही देऊ शकता। आणि अशाच सोप्या रेसिपी नेहमीच माझ्या चॅनलवर टाकते, तर सबस्क्राईब करूनच जा। अशीच एक सोपी रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।